कोल्हापुरात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आणि या पावसानं कोल्हापूरकरांची दैना उडाली असून अनेक ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी घरांचे पत्रे उडालेत. शहरामध्ये ठिकठिकाणी पाणी साचलंय. अनेकांच्या घरामध्ये सुद्धा पाणी शिरलंय. दुकानांमध्ये पाणी गेल्यानं मोठं नुकसान सुद्धा झालंय. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली आहे. महानगरपालिकेच्या नालेसफाईच्या कामाची सुद्धा पोलखोल झाल्याचं पाहायला मिळतंय कोल्हापुरात. कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये मान्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावली आणि त्यामुळे काही भागामध्ये हे असं चित्र होतं. लोकांच्या घरात आणि दुकानात सुद्धा पाणी शिरलं होतं. त्यामुळे या मान्सूनपूर्व पावसातच अनेकांचं नुकसान झाल्याचं हे चित्र. त्यामुळे जेव्हा खरंच मान्सून सुरू होईल तेव्हा काय परिस्थिती असेल याची कल्पना न केलेलीच बरी. मात्र पावसाचा जोर हा जास्त होता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये आणि हा मान्सूनपूर्व पाऊस आहे. काही ठिकाणी गारपीट सुद्धा झाली. फळपिकं भाजीपाल्यांचं तर नुकसान झालंच. मात्र जी नालेसफाईचा दावा कोल्हापुरामध्ये केला गेला होता त्याची सुद्धा पोलखोल झाली. कारण ठिकठिकाणी रस्त्यावरती पाणी साचलं होतं नालेसफाई होऊन सुद्धा. त्यामुळे नालेसफाई नेमकी कशा पद्धतीनं झाली आहे हा देखील प्रश्न पडतोय. कोल्हापूरच्या रस्त्यावरती मान्सूनपूर्व पावसामुळे हे पाणी साचल्याचं चित्र. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे आपल्या सोबत आहेत. ज्ञानेश्वर, मान्सूनपूर्व पावसानंच कोल्हापूरकरांची कशी दाणादाण उडवली? मान्सूनपूर्व पहिल्याच पावसामध्ये कोल्हापूरची दैना उडाल्याचं चित्र पाहायला मिळते. कारण अनेक भागामध्ये विशेषतः सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळालंय. खरं तर महानगरपालिकेनं मान्सूनपूर्व या ठिकाणी तयारी करण्याची गरज होती, नालेसफाईची गरज होती. मात्र हा सगळा महापालिकेचा कारभार आहे त्याचा पोलखोल या पावसामुळे झाल्याचं पाहायला मिळते. आज सकाळपासूनही ते महानगरपालिकेची जेसीबी विविध भागामध्ये फिरत आहेत. मात्र काल मोठ्या प्रमाणात नागरिकांचं नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीला जबाबदार कोण असा प्रश्न आता नागरिक विचारताना पाहायला मिळतात. खरं तर राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, गंगावेश या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसामुळे दुकानामध्ये पाणी साचलं आणि दुकानामध्ये पाणी रात्री उशिरापर्यंत आहेत ते लोक काढताना पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी ते झाडं उन्मळून पडली, त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. कारण धोकादायक झाडं हटवण्याची मागणी सुद्धा नागरिकांनी महानगरपालिकेने केली होती. तर त्याकडे कानाडोळा आहे ते महानगरपालिकेने केला आणि त्याचमुळे ही सगळी परिस्थिती उद्भवल्याचं पाहायला मिळते. याला जबाबदार कोण असा सवाल आता नागरिक विचारताना पाहायला मिळतात. आणि या सगळ्या प्रकारामुळे महानगरपालिकेची नालेसफाईची जी पोलखोल आहे ती या ठिकाणी उघडकीला आल्याचं सुद्धा चित्र पाहायला मिळते. ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. कोल्हापुरातली ही चित्र कालच्या दिवसातली, कारण मुसळधार झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे जनजीवन पुरतं विस्कळीत झालं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ठाण्यातल्या नालेसफाईची पोलखोल केली. आयुक्तांनी केलेला दौरा हा फक्त